या शिवरायानं हा संपूर्ण महाराष्ट्र घडवला, अशा या शिवरायाला ज्या जिजाऊ माँसाहेबानं घडवलं असं या जिजाऊ माँसाहेबाचं जन्मस्थळ सिंदखेड राजा. आणि दुर्दैवानं महाराष्ट्रामध्ये विदर्भ, विदर्भात पश्चिम विदर्भ, पश्चिम विदर्भामध्ये बुलढाणा जिल्हा, बुलढाणा जिल्ह्यामध्ये हा मा जिजाऊ साहेबांचा मतदारसंघ सर्वात मागासलेला मतदारसंघ म्हणून याची ख्याती होती. हा जिजाऊ माँसाहेबांचा मतदारसंघ म्हणून सबंध महाराष्ट्रामध्ये नाही देशामध्ये ओळखला जातो. आणि म्हणून अनेक वर्षापासून हा मतदारसंघ विकासापासून वंचित राहिला. मला 2014 विधानसभेमध्ये मला एक संधी मिळाल्यानंतर या मतदारसंघाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून मी त्या ठिकाणी नियोजन केलं. या मतदारसंघाच्या जवळपास 25-30 वर्षापासून मी सतत संपर्कामध्ये होतो. आणि म्हणून या मतदारसंघाच्या ज्या प्रमुख समस्या आहेत याची जाणीव मला असल्यामुळं त्या समस्यांबाबत संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन मी ते नियोजन केलं. वास्तविक हा मतदारसंघ भौगोलिकदृष्ट्या बुलढाणा जिल्ह्यात सर्वात मोठा आहे. म्हणजे लोणारजवळ असणारं वजर आगाव, तर चिखलीजवळ असणारं मलकी मुरादपूर, तर देऊळगावच्या पुढे ते भिवगाव असेल, तर देऊळगाव माळीच्या वरेड असेल, म्हणजे क्षेत्रफळ सर्वात मोठं या मतदारसंघामध्ये आहे. आणि या रस्त्याच्या लांब्या फार मोठ्या होत्या. आणि मागच्या 20 वर्षामध्ये या मतदारसंघातील रस्त्यांची एवढी दुर्दशा झाली होती, त्याच्यामुळे एक मोठं आव्हान माझ्यासमोर होतं की हा मोठा असणाऱ्या मतदारसंघामध्ये ज्याच्या लांब्या जास्त आहेत याचे रस्ते आपण कसे करावेत. परंतु निर्धार केला, निर्णय केला आणि अधिकाऱ्यांसोबत बसून त्याचं नियोजन केलं, कोणत्या आर्थिक वर्षात कोणते रस्ते करायचे याचं नियोजन केलं, कोणत्या हेडवरून पैसे आणायचं याचं नियोजन केलं. आणि पाहता पाहता मला चांगल्या प्रकारचं यश या ठिकाणी आलं. आणि पहिल्या 4 वर्षाच्या आतच राज्याच्या मालकीचे असणारे राज्यमार्ग आणि मुख्य जिल्हा मार्ग 100% करण्यामध्ये मला या ठिकाणी यश प्राप्त झालं. परंतु जिल्हा परिषदच्या मालकीचे जे रस्ते होते या रस्त्यांवरती आपल्याला राज्य शासन निधी देत नाही. आणि म्हणून जिल्हा परिषदच्या मालकीचे राज्य शासनाचे व्हावेत म्हणून मी 2 वर्ष सभागृहामध्ये लढलो, भांडलो, शासनावरती दबाव आणला, ते राज्याच्या मालकीचे करून घेतले आणि त्याच्यावरही निधी आणण्यामध्ये मला यश आलं. आजच्या स्थितीमध्ये सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघातील राज्याच्या मालकीचे असणारे 95% रस्त्यांची निविदा प्रक्रिया आपण काढून त्या ठिकाणी कामाला सुरू केली. याच्या व्यतिरिक्त या मतदारसंघामध्ये जवळपास 90%च्या वर नवीन पुलं मी या ठिकाणी केले. खडकपुरा नदीवरची मोठे पुलं असतील, 10 कोटीचा एक पुल आहे, रायरीजवळचा 5 कोटीचा लिंगादेवखेड, कमीत कमी 30 लाखाच्या पुढे आहे, असे 90 पुलं या मतदारसंघामध्ये मी पूर्ण केले. हे महाराष्ट्रातलं एक रेकॉर्ड असावं. आणि म्हणून रस्त्याच्या बाबतीमध्ये हा मतदारसंघ मी परिपूर्ण केला. सिंचनाच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला सांगेल की हा मतदारसंघ सतत 4-5 वर्षापासून दुष्काळाच्या छावेमध्ये. खडकपूर्णा मेजर प्रोजेक्ट या मतदारसंघामध्ये झालं, मोठं धरण झालं, परंतु या धरणाच्या लाभक्षेत्रापासून जे गावं वंचित आहे हे कायम दुष्काळी होते. आणि म्हणून या मतदारसंघातील ज्या मोठ्या नद्या आहेत, खडकपूर्णा नदी असेल, त्याच्यावर 2 बंधारे बांधले. आज तो बंधारा जर तुम्ही पाहिला तर पाण्यानं भरलेला आहे. त्याच्याखाली देवखेडचा बंधारा आहे, तिथे खूप वर्षापासून मागणी होती, नाही झाला, तो मी केला. डिग्रजच्या बंधाऱ्याची 20 वर्षापासून मागणी होती, नाही झाला, तो मी केला. आणि आज या दोन्ही बंधाऱ्यात खडकपुरा नदी पात्रांनं भरलेली आहे. याच्या व्यतिरिक्त देऊळगावच्यातली आमना नदी असेल, सिंदखेड राज्यातली पाताळगंगा नदी असेल, साखरखेड्याकडची भोगावती नदी असेल, या सर्व नद्यांवरती बंधारे करण्यामध्ये मला यश आलं. मागच्या 20 वर्षामध्ये या मतदारसंघामध्ये एकही मोठा कोल्हापूर पद्धतीचा बंधारा किंवा द्वारिक्त बंधारा झाला नाही. मी 68 बंधारे मंजूर केले, त्याच्या निविदा झाल्या, कामाला सुरुवात झाली. 86.95 कोटी रुपये किमतीचे बंधारे या मतदारसंघामध्ये केले. आणि याच्या व्यतिरिक्त जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून 100 सिमेंट नाला बांध केले, ढाळीचे बांध केले, मातीचे बांध केले. आणि म्हणून मला पूर्ण विश्वास आहे की आज या मतदारसंघ सुजलम सुफलम करण्याच्या दृष्टीनं या मतदारसंघामध्ये पडलेला प्रत्येक पावसाचा थेंब या मतदारसंघाच्या बाहेर जाऊ देणार नाही, हा जो मी निर्धार केला होता त्याच्यामध्ये मला फार मोठं यश प्राप्त झालं. आणि म्हणून भविष्यामध्ये सिंचनाच्या बाबतीमध्ये हा मतदारसंघ सुजलम सुफलम झाल्याशिवाय राहणार नाही.